राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने कलेक्टर कार्यालय तक निकाली सिलेंडर की शव यात्रा। मोदी सरकार के खिलाफ विरोध में जमकर की नारेबाजी। सैकड़ों राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ता उतरे आंदोलन में। आम जनता की परेशानी को ना समझने वाली सरकार के खिलाफ एवं गैस सिलेंडर महंगाई के खिलाफ भंडारा जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय से कलेक्टर कार्यालय तक गैस सिलेंडर की शव यात्रा निकाल कर केंद्र सरकार का जमकर विरोध किया गया। इस दौरान केंद्र शासन के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सैकड़ों पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। भंडारा जिला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातर्फे याच्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे। आम्ही केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्राचे जे सरकार आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, याचा दरवाढीच्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत। आपल्याला माहितच आहे की केवळ एक 6-7 दिवसाच्या आधी घरगुती गॅस सिलेंडरचे 50 रुपये वाढलेले आहेत आणि व्यावसायिक सिलेंडरचे 300 रुपये वाढलेले आहे। हे एकदम दरवाढ जी झालेली आहे हे सर्वसाधारण लोकांना परवडण्यासारखं नाही आहे। आज घरगुती सिलेंडरचे दर 1180 जवळजवळ 1200 जवळपास झालेले आहे, जे 9 वर्षाच्या आधी जे सिलेंडरचे दर 450 रुपये होते ते आज दरवाढ 1200 रुपयाच्या घरातमध्ये पडलेले आहे। घरगुती आमच्या गृहिणींना परवडण्यासारखं नाही, त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो। सोबतच आज ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे त्या समस्या दूर झाले नाही। आम्हाला आमच्या राज्यामध्ये जेव्हा केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं शरद पवार साहेब आणि आमचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली, जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली 700 रुपये बोनस धानाला जे दर क्विंटल आम्हाला मिळत होतं त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याचा 1-1 लाख रुपयाचा त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे। परंतु आज आम्हाला काय मिळतं? आज आम्हाला एक कापसानं पुसल्यासारखं एक धुळीचं कण मिळालेलं आहे। अशा ठिकाणी आम्ही केंद्र सरकारचा निश्चितप्रमाणे निषेध केला पाहिजे। आम्हाला शेतकऱ्यांना जो न्याय पाहिजे होता, जी मदत पाहिजे होती, आर्थिक मदत पाहिजे होती, ते देण्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार फेल झालेले आहे। तसंच आमच्या युवकांना कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम झालेलं आहे। युवकांना रोजगाराची संधी नाही, नोकरी मिळत नाही आहे, दिवसेंदिवस नोकऱ्या आमच्या युवकांच्या हातून जात आहेत, रोजगार आम्हाला मिळत नाही। रोजगार कसा मिळणार आहे? आम्ही एकीकडे घोषणा करतो की आम्ही राज्यामध्ये निर्णय उद्योग आणणार आहोत, अरे तुमची MSCB ची दरवाढ किती झालेली आहे, MSCB चे दर किती वाढले आहेत, अजून दर 8 दिवसानंतर दरवाढ होणार आहे, तर इथे राज्यामध्ये उद्योगधंदे जर आले नाही तर आम्ही युवकांना रोजगार कुठून देणार आहोत हे स्पष्ट करा। आमची शेतकऱ्यांकरता 12 तास सतत आणि ते दिवसा आम्हाला विद्युत मिळालेली आहे, मिळाली पाहिजे, याची आमची मागणी आहे। या मागणीकडे राज्य सरकारनं जर लक्ष दिलं नाही त्याचासुद्धा मोठ्या प्रमाणावर निषेध करू। आज हे सरकार, आज जे विरोधक जे काही उंच शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, देशांच्या, लोकांच्या, नागरिकांच्या भावना ज्या उंच मांडत आहे त्याचं काय केंद्र सरकार काय करते? त्याचा ED च्या माध्यमातून आमच्या नेत्यांवर तुम्ही जर ED लावत असाल, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सच्या रेड करत असाल, त्याच्यामध्ये केंद्रीय ज्या जाच करायच्या आहेत त्याच्या माध्यमाचा जर दुरुपयोग करत असाल तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जनता तुम्हाला माफ करणार नाही, हे या ठिकाणी सांगायचं तुम्हाला आवश्यकता वाटते आहे। आणि या जर असेच प्रकार सतत झाले तर या देशामध्ये, या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आणि अराजकता निर्माण होईल आणि आम्हाला आता कुठेतरी रस्त्यावर उतरून याचा निषेध आम्ही करणार आहोत, हे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं। Thank you.
महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी सिलेंडर गॅस एवढं गगनाला पावलेलं आहे की 50 रुपयांनी वाढलेलं आहे, म्हणजे 1200 रुपयाचं ते सिलेंडर झालेलं आहे। एकेकाळी या सिलेंडरचा भाव 350 रुपये होता, हे सर्वांनाच माहिती आहे। आज आपल्याला या ठिकाणी महिलांना मोदी सरकारने उज्ज्वला गॅस योजनेचं निवेदन देऊन भुलताभ्यात आणून इलेक्शन जिंकलेलं होतं आणि आज ती सरकार 10 वर्ष झाले इथे बसलेली आहे, परंतु उज्ज्वला गॅस योजना फेल पाडून महिलांना पुन्हा डोळे पुसण्याची पाळी आलेली आहे। तसेच महिला इतक्या बेरोजगार आहेत, पुरुष बेरोजगार आहेत। एकेकाळी स्मृती इराणींनी म्हटलं होतं की मनमोहन सिंगना की तुम्ही हातात बांगड्या घाला, परंतु आज तर मोदी सरकारच्या हातात बांगड्या घालण्याची वेळ आलेली आहे, हे त्यांनी विसरावं नाही। त्या स्मृती इराणींनी विसरलं नाही पाहिजे आणि या 50 रुपये जे सिलेंडरचा भाव झालेला आहे, 1200 रुपये सिलेंडरचा भाव झालेला आहे, हा कमी झाला पाहिजे। जर हा कमी भाव झाला नाही तर आम्ही महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आंदोलन छेडू आणि रस्त्यावर उतरू, एवढंच या ठिकाणी मी बोलू इच्छिते।